तिकडे खाण्यातच दिसत, दुसरं काय दिसत नाही तुम्हाला? हे खाल्लं, ते खाल्लं, ते खाल्लं, दुसरं काय दिसत नाही तुम्हाला? अरे तुमच्या तुमच्या पोटात दुखतंय, तुमची युपीतली प्रेत रस्त्यावर होती, गंगेत होती, मध्य प्रदेशची रस्त्यावर होती, गुजरातली रस्त्यावर होती, भास्कररावजी महाराष्ट्रामध्ये सन्मानानं अंत्यविधी होत होता। आज सभागृहामध्ये विधानसभा अधिनियम 101 या नियमान्वये भाजपकडे दोन प्रस्ताव आलेले आहेत आणि हे दोन्ही प्रस्ताव आपण एकत्रितपणे चर्चेला घेतलेले आहेत आणि त्या प्रस्तावावर मी माझे विचार व्यक्त करण्याकरता म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी उभा आहे। ही गोष्ट खरी आहे की राज्यामध्ये सातत्याने अवकाळी पाऊस पडतोय। यंदाचा जो हंगामी पाऊस होता तो पाऊस सुद्धा उशिरा सुरू झाला, मध्येच तो महिनाभर पाऊस गायब झाला, पुन्हा तो पाऊस सुरू झाला आणि तोही संपूर्ण राज्यामध्ये सगळीकडे सर्वसारखा किंवा सर्वदूर पडला असं नाही, त्यामुळे जिथे पडला तिथे नुकसान झालं, जिथे पडलाच नाही तिथे सुद्धा आज पाण्यासारख्या फार मोठ्या समस्येला आपल्याला भविष्यामध्ये सामोरं जावं लागणार आहे, कारण बरेचशी धरणं, बरेचसे पाटबंधारे हे पूर्णपणे कोरडे आहेत। या पार्श्वभूमीवर आपण सगळे शेतकऱ्यांना काय मदत करू शकतो, कशा प्रकारे मदत करू शकतो, सरकारनं कोणतं धोरण, कोणता नियम किंवा कोणता निर्णय करणं आवश्यक आहे या संदर्भामध्ये तो निर्णय व्हावा म्हणून सभागृहामध्ये ही जी चर्चा सुरू आहे त्या चर्चेमध्ये मी भाग घेण्याकरता उभा आहे। अध्यक्ष महोदय, आज धानासारखं पीक जे विशेष करून विदर्भामध्ये आहे ते पूर्णपणे धुळीस मिळालं अवकाळी पावसामुळे। ज्या संत्रा नगरीमध्ये आपण उभे आहोत तिथलं संत्र्याचं पीक हे शेतकऱ्यांच्या हातामध्ये गेलं। ज्या विदर्भामधले काही जिल्हे आणि मराठवाड्यातले देखील काही जिल्हे कापूस उत्पादक जिल्हे म्हणून आहेत, तिथल्या कापसाची काय अवस्था ही माझ्यापूर्वीच्या सन्मान्य सदस्यांनी यापूर्वीच सांगितली। त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, आपण बघितलं असेल तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो ऊस उत्पादक शेतकरी आहे तो ऊस उत्पादक शेतकरी नवनवीन तंत्रज्ञान अवगत करून रोज प्रगतीकडे एक एक पुढचं पाऊल टाकत होता, परंतु 2 ते 3 दिवसापूर्वीच केंद्र सरकारने एक निर्णय जाहीर केला, त्याचे निश्चित स्वरूपाचे परिणाम काय होतील हे मला माहित नाही, पण परिणाम वाईट होतील एवढं नक्की की जो शेतकरी को जनरेशन म्हणून काही पॉवर सुद्धा जनरेट करत होता, जो शेतकरी इथेनॉल निर्माण करून पेट्रोलमध्ये टाकून तो त्या साखर कारखान्यांना आर्थिकदृष्ट्या हातभार लावत होता, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न करत होता, ते इथेनॉल बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं केल्याचं आम्ही प्रसार माध्यमाच्या माध्यमातून वाचलं, पाहिलं, ऐकलं, खरं किती खोटं किती हे सरकारला माहीत, आणि म्हणून तोही शेतकरी आता अडचणीत आहे। तिकडेही शेतकऱ्याचं गाळप पश्चिम महाराष्ट्रामध्ये होत नाहीये, तोही शेतकरी अडचणीत आलेला आहे। आणि त्याचबरोबर ज्या कोकणाचं मी प्रतिनिधित्व करतो त्या कोकणाच्या बाबतीत काय सांगावं हाच माझ्यासमोर प्रश्न आहे। मगाचपासून सन्मान्य सदस्यांनी, अनेक सदस्यांनी सांगितलं की आमच्या बांधावर, आमच्या शेतावर, आमच्या शेतामध्ये सगळे काय काय मंत्री जाऊन आले, या महाराष्ट्रामध्ये कोकण नावाचा प्रांत आहे की नाही हाच माझ्यासमोर प्रश्न आहे। या सगळ्या आपत्तीमध्ये कोकणावर ही आपत्ती आली नाही का? तर कोकणावर सुद्धा ही आपत्ती आली, किंबहुना सगळ्यात जास्त आपत्तीला जर तोंड कोण देत असेल तर तो माझा कोकण देतोय। फक्त तो कोकण आपल्या व्यथा या ज्या प्रमाणामध्ये किंवा ज्या प्रकारे मांडायला पाहिजे तो कोकण मांडत नाही, किंबहुना हे नैसर्गिक संकट आहे, शेवटी ह्याला तोंड दिलंच पाहिजे असा विचार करून तो कोकण त्याचा सामना करतोय। 2009 साली अध्यक्ष महोदय फयान वादळ आलं, त्या फयान वादळामध्ये संपूर्ण मध्ये कोकणातली बागायत उद्ध्वस्त झाली, बागायत उद्ध्वस्त झाली। आपण सरकार म्हणून त्यावेळेला शेतकऱ्यांना, बागायतदारांना काय मदत करू शकलो? आपण सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांचं जे कर्ज घेतलेलं असतं बागायतदारांनी त्याचं रिशेड्युलिंग करतो, पण कोकणामध्ये कर्जच कोण घेत नाही आणि कर्ज घेत नाही म्हणून आम्ही तुम्हाला मदत करू शकत नाही
अशा पद्धतीचं सरकार काम सरकारच्या कडून उत्तेजक ठरलेलं आहे. त्याला मदत कोणी करू शकला नाही. कोकणामध्ये एक पिकी शेतकरी शेती आहे, फक्त एक पिकी. अध्यक्ष महोदय, पाऊस पडला तर ती होईल, पाऊस अति पडला तरी पण ती होत नाही. पावसाला सुरुवात झाली आणि पाऊस मध्येच जर गायब झाला, मध्येच जर गेला, तर आपण इतर भागातल्या शेतकऱ्यांना शेत बियाणं देतो, खत देतो, आणखीन काय मदत करतो. परंतु कोकणामध्ये ही सगळी शेती 90 ते 120 दिवसाची असल्यामुळं त्याला पुन्हा दुबार पेरणी करता येत नाही, दुबार शेती करता येत नाही, त्याला त्या ठिकाणी खत देऊन उपयोग होत नाही, त्याला बियाणं देऊन उपयोग होत नाही, आणि म्हणून त्याला तिथं देखील मदत होत नाही. 2009 साली फयान वादळ आलं, त्यानंतर तौक्ते वादळ आलं, त्यानंतर निसर्ग चक्रीवादळ आलं. 22 आणि 23 जुलै 2023 रोजी ते 21 ला त्या ठिकाणी कोकणामध्ये संपूर्णपणे महापूर झाला. आपण बघितलं असाल महाडला दरड कोसळून किती माणसं मेली, परवांच्या दिवशी इरशालवाडीमध्ये सुद्धा दरड कोसळून किती माणसं मेली, त्या ठिकाणी माझ्याच मतदारसंघामध्ये खेड तालुक्यामध्ये पोसरे गावामध्ये दरड कोसळून 19 माणसं दरडीखाली गेली. अक्की चिपळूण आणि संगमेश्वर चिपळूण, खेड आणि महाड, पुरी बाजारपेठ पाण्याखाली गेली. पुरी बाजारपेठ पाण्याखाली गेली. उभ्या आयुष्याची उभी केलेली पुंजी, ही पुंजी पूर्णपणे माती मोल झाली. सगळी तिला जलसमाधी मिळाली, जलसमाधी मिळाली. सरकारनं त्यांना काय मदत केली? आज सरकार जे सांगतंय की एनडीआरएफचे निकष बदलून आम्ही मदत केली, पण ती एनडीआरएफचे निकष बदलून अनिल भाईदे, त्यावेळेला माननीय उद्धवसाहेब ठाकरेंचं सरकार होतं आणि महाविकास आघाडीचं सरकार होतं, ज्याच्यामध्ये लांबून बिमून जवळून तुम्ही पण असाल. खऱ्या अर्थानं एनडीआरएफचे निकष त्याच वेळेला बदलले गेले, पण एनडीआरएफचे निकष बदलून त्यावेळेला सर्वांना जी मदत झाली ती मदत झाली. पण अशा पद्धतीनं शेतकऱ्याला अधिकची मदत जी कोकणामध्ये करायला पाहिजे ती अध्यक्ष महोदय कशी करणार, याचा कधीतरी गांभीर्याने विचार होणार आहे की नाही होणार आहे? कधीतरी या संदर्भामध्ये अशा आपत्तीच्या वेळेला मंत्री त्या कोकणाच्या मदतीला, कोकणाला दिलासा देण्याला कोकणामध्ये खऱ्या अर्थानं काय नुकसान झालंय हे समजून घेण्याकरता कधीतरी तुम्ही येणार आहात की नाही येणार आहात? मुळामध्ये जर तुम्ही तिथं आलातच नाही, तुम्हाला जर त्यांचं दुःखच समजलं नाही, तुम्हाला झालेलं त्यांचं नुकसानच जर दिसलं नाही, तर तुम्ही त्यांना मदत करण्याची भूमिका कशी घेणार? आणि म्हणून अनिल भाऊ, कधीतरी तुम्ही या, या माझ्याकडे येऊ नका. आमचे सहकारी शेखर निकमांच्याकडे पाहिजे तर या, माझ्याकडे यायला तुम्हाला काय अडचण असेल तर त्यांच्याकडे या, माझी काय अडचण नाही. पण या कोकणाचा कधीतरी विचार करा. काय झालंय कोकणामध्ये अध्यक्ष महोदय? आज देशामध्ये 23 लाख हेक्टर आंबा उत्पादन पीक घेतलं जातं. 151.88 लाख टन उत्पादन हे त्या ठिकाणी होतं. त्यातलं 1.63% म्हणजे जवळजवळ फक्त 1.5% उत्पादन हे कोकणामध्ये होतं आणि कोकणातलं परदेशामध्ये जाण्यामध्ये त्याला मदत होते. का उत्पादन या ठिकाणी कोकणात वाढू शकत नाही अध्यक्ष महोदय? कोकणातला हापूस आंबा हा जगप्रसिद्ध आंबा आहे. या जगामधल्या बाकीचे कुठलेही आंबे असतील, आंब्याच्या जाती असतील, पण कोकणाच्या हापूस आंब्याची जात आणि चव ही दुसऱ्या कुठल्याही आंब्याला नाही. त्या कोकणातला हापूस आंबा हा अत्यंत सेन्सिटिव्ह असतो, अत्यंत नाजूक असतो. अध्यक्ष महोदय, त्याला परदेशामध्ये न्यायचं असेल तर विमानाच्या वाहतुकीशिवाय दुसरा पर्याय नाही. काय आम्ही पर्याय शोधलाय? तो आंबा टिकला पाहिजे म्हणून आम्ही काय त्याच्यावर प्रक्रिया करतो आहोत, त्याच्याकरता काय उपचार करतो आहोत? हे उपचार होऊ शकतात की नाही होऊ शकतात? तर होऊ शकतात. याच सरकारनं गेले 30 वर्ष मी अनेक वेळा ऐकलंय की नाशिक सारख्या ठिकाणी जे अन्य भागामध्ये द्राक्षाचं उत्पादन होत असे आणि त्या द्राक्षाचं उत्पादन नजावळाला नाश व्हायचं, त्याच पद्धतीनं डाळिंबावर सुद्धा तेल्या नावाचा रोग पडत असे, त्याचा सर्व नाश करण्याकरता म्हणून या सरकारनंच जी काय राज्यामध्ये वेगवेगळी सरकारे असतील त्या सरकारने पुढाकार घेतला आणि आज त्या ठिकाणी द्राक्षावरचा रोग किंवा द्राक्षांचं होणारं नुकसान तेही जवळजवळ संपवलं, डाळिंबाचं होणारं नुकसान तेही जवळजवळ संपवलं, केळ्यांचं होणारं नुकसान, केळी पिकाचं तेही संपवलं. मग कोकणामध्ये का संशोधन होत नाही? याचा अर्थ ही टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे पण ती कोकणाकरता वापरली का जात नाही? ह्या माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या अनेक वर्षांच्या वेदना आहेत. अध्यक्ष महोदय, हे सगळं झाल्यानंतर तुम्ही म्हणाल तुम्ही इतके वर्षात तुम्ही काय केलं? मी माझ्या दृष्टीने प्रयत्न केला, ज्यांनी मदत केली त्यांचं नाव मला घ्यावंच लागेल. अध्यक्ष महोदय, आज या सभागृहामध्ये राधाकृष्ण विखे पाटील नाही आहेत, जे महसूल मंत्री आहेत, त्यांच्याकडे कृषी खातं होतं, त्यांना मी वारंवार कोकणामध्ये घेऊन गेलो. त्यावेळेला हर्षवर्धन पाटलांच्याकडे हे खातं होतं आणि त्याचबरोबर अजितराव घोरपडे
हे सिंधुदुर्गाचे पालकमंत्री होते, मी विरोधी पक्षाचा शिवसेनेचा आमदार होतो, सगळ्यांचे दोष मी माझ्या पदरात राखून पाप घेतले, पण माझ्या कोकणाचा सुद्धा कुठे ना कुठेतरी विचार झाला पाहिजे, म्हणून त्यांच्या बाजूला बसून त्यांना तिकडे घेऊन जाऊन त्या संदर्भामध्ये तितल्या तितल्या बागायतदारांच्या बैठका करून यांनी सहकारामध्ये काम केलेले हे लोक आहेत। कोकणामध्ये सहकार नाही आहे, सहकार रुजलाच नाही आहे, आणि म्हणून यांची कास धरली पाहिजे राजकारणाकरता नव्हे तर आपल्या कोकणातल्या काही गोष्टींच्या सुधारणा करता। हा प्रयत्न माझ्यापर्यंत मी केला अध्यक्ष महोदय। राधाकृष्ण विखे पाटलांचं काही जे आहे त्यातला अनुभव अभ्यास त्याचाही उपयोग मी माझ्या कोकणाकरता करून घेण्याचा प्रयत्न केला। आणि म्हणून इथं अजित दादा बसलेत, त्यांच्या तोंडासारखं बोलून काय फायदा नाही, आता तर ते तिकडेच गेलेत त्यामुळे आता ते त्यांच्यासारखेच बोलायला लागलेत। मोठा धक्काच बसला मला खरं सांगायला गेलं। पण सातत्यानं ते म्हणत असतात की आम्ही सर्वांना सर्व काही देतो, पण कोकणाला मात्र आम्ही अपेक्षेप्रमाणे काहीच देत नाही, कारण कोकण काही मागतच नाही आणि मागितल्याशिवाय आम्ही काही देत नाही असं ते सातत्यानं बोलतात। मी जिथे कुठे द्यायची संधी येते तिथं ते जरूर देतात, जरूर देतात ह्या। परंतु मला त्यांची मला विनंती आहे की या संदर्भामध्ये कधीतरी एकदा आंबा बागायतदार असेल, काजू बागायतदार असेल, नारळवाला असेल, पोपळी बागायतदार असेल, कोकणामधले जी विविध फळं आहेत ती फळं टिकण्याकरता, त्याची परदेशामध्ये वाहतूक होण्याकरता, ती अधिक चांगल्या प्रकारे टिकून राहून त्यातून शेतकऱ्याला अधिक बागायतदारला अधिकचं उत्पन्न होण्याकरता कधीतरी एखादी चांगल्या तंत्रज्ञ बोलवानी एखादी परिषद घ्या ना दादा, ज्या तुम्ही तुमच्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घेता, ज्याचं तुमच्याकडे ज्ञान आहे, ज्याची तुम्हाला माहिती आहे, कोकणाबद्दल तुम्हाला आदर आहे, आस्था आहे, पण ती कृतीमध्ये उतरू द्या, ती कृतीमध्ये उतरू द्या आणि ती तुमच्यामध्ये क्षमता आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे सातत्याने या संदर्भामध्ये अपेक्षा करतो। आणि म्हणून अध्यक्ष महोदय या कोकणाचा विचार, हा कोकण म्हणजे काय अध्यक्ष महोदय? सरकारने कुठलीही योजना काढून बघा, कुठल्याही, मी मागच्या वेळेला सभागृहामध्ये सांगितलं होतं ते माझं सरकार असलं तरी सुद्धा मी कधी बाजू बदलली म्हणून माझे विचार मी कधी बदलत नाही, मी माझी भूमिका कधी सोडत नाही आणि मी माझ्या तत्वांपासून जराही ढळत नाही। सरकार कोणाचं आहे मला काही देणं घेणं नाही, माझ्या कोकणाच्या पदरामध्ये मी काय टाकतोय किंवा या महाराष्ट्रातल्या सर्वोच्च सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या पदरात मी काय टाकतोय याचा विचार मी करत असतो। त्यामुळे असं समजण्याचं कारण नाहीये की आज मी सरकारमध्ये नाहीये। आठवत असेल सिनियर लोकांना, सरकारमध्ये असताना सुद्धा माझ्या सरकारवर आसूड ओढायला मी कधी मागे पुढे बघितले नाहीत, कधीच मागे पुढे बघितले नाहीत। आणि म्हणून अध्यक्ष महोदय मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की या कोकणाच्या दृष्टीनं कधीतरी हे कोकण म्हणजे काय आहे, हा कोकण म्हणजे डॉलर भूमी आहे, डॉलर भूमी, डॉलर भूमी आहे। हा जर आंबा परदेशात पाठवतो तर तो आपल्या देशाला परकीय चलन मिळवून देतो डॉलरच्या रूपामध्ये। मच्छी म्हणजे मांस, मासे कोकणाला, महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा जो समुद्र किनारा आहे तो फक्त आणि फक्त माझ्या कोकणालाच आहे। त्या कोकणातलं मासे समुद्रातून मिळणारे मासे आम्ही जेव्हा परदेशामध्ये पाठवतो त्यातून सुद्धा डॉलरच्या रूपामध्ये या देशाला चलन मिळतं। अध्यक्ष महोदय कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटनाला वाव आहे, खूप मोठा वाव आहे। त्यावेळेला एक सिंधुरत्न योजना म्हणून उद्धव साहेबांच्या कारकिर्दीमध्ये दादास त्यावेळेला अर्थमंत्री होते, त्यावेळेला ती एक योजना काढून त्याला आपण बऱ्यापैकी चालना देण्याचा प्रयत्न केला। आज त्या योजनेचं काय आहे ते एकदा माहिती घ्या तुम्ही। आजही तुमच्याकडे अर्थमंत्री आहात, आपलं इथं अधिवेशन झालं आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही खेळला गेलात। मी तुमच्याकडे मागणी केली की 50 कोटी रुपयावरून आपण 100 100 कोटी रुपये करा, आपण एका क्षणामध्ये त्याला मान्यता दिलीत, पण आज त्याही योजनेचा बोजवारा वाढलाय। वेळ भरपूर कमी आहे, माझ्या वतीने मी एकटा बोलणार आहे, जरा बेल फक्त वाजवू नका। मी सातत्यानं महाराष्ट्राला आव्हान करतोय, सरकारला आव्हान करतोय की जवळजवळ 30 ते 35 योजना या महाराष्ट्राच्या या विधिमंडळामध्ये मी अनेक वेळा मांडल्या। 1936 साली या सभागृह अस्तित्वात आलं, सगळ्या भागांवर चर्चा झाली होती, परंतु कोकणाच्या विकासावर कधी 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 स्वतंत्रपणे चर्चा झाली नाही, कधीच झाली नाही। ती चर्चा वरच्या सभागृहामध्ये मी विधान परिषदेचा आमदार होतो आणि माझे नेते कैलासवासी गुरुनाथ कुलकर्णी होते आणि आम्ही ती सभागृहामध्ये पहिली चर्चा घडवली। आज या सभागृहामध्ये किंवा हयात नसलेले कैलासवासी विलासरावजी देशमुख, विलासरावजी देशमुख त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी जवळजवळ त्या चर्चेला उत्तर द्यायला 7 दिवस घालवले। आणि मग त्यांनी उदाहरण तकारणानं मनमोकळेपणे राजकारणातला राजहंस म्हणून ज्यांचा उल्लेख आपण आदरानं करतो त्यांनी सांगितलं की भास्करराव मी या चर्चेला उत्तर देताना माझ्यासमोर अनेक प्रकारच्या अडचणी होत्या, कारण आज विदर्भाचा विषय, मराठवाड्याचा विषय, पश्चिम महाराष्ट्राचा विषय, उत्तर महाराष्ट्राचा विषय, कापूस असेल, कांदा असेल, ऊस असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, संत्रा असेल, नुसता विषय निघायची खोटी की आमची उत्तरं ठरलीच असतात म्हणाले, फक्त आकडे बदलायचे असतात, उत्तरं तयार असतात,
पण कोकणाला उत्तर काय देऊ, कारण संपूर्ण विधिमंडळामध्ये आणि मंत्रालयामध्ये कोकणाचा एकत्रितपणे डाटाच तयार नाही, एकत्रितपणे डाटा तयार नाही. आणि त्यावेळेला विलासरावांचे शब्द होते की आज भास्करराव तुमचं आणि गुरुनाथ कुलकर्णींचं जे भाषण झालं ते आमच्या खऱ्या अर्थानं कोकणाच्या विकासाची डॉक्युमेंटरी म्हणून आम्ही तयार करून ठेवू. तो पहिला दिवस होता. आणि दुसरा दिवस याच सभागृहामध्ये आपण त्यावेळेला चर्चा घडवली कोकणाच्या विकासावर. तो दुसरी वेळ होती, त्यावेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. आणि त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं, बरं आमच्या कोकणाचा दुर्दैव काय, त्या दिवशी हिंदुस्थान पाकिस्तानची कुठेतरी मॅच होती आणि तिचा शेवटचा सामना होता, सभागृहात कोणच हजर नाही, इकडं काय नाही तिकडं काय, मॅच महत्वाची. आज कोकणातले आमदार किती आहेत, 75 आमदार आहेत कोकणातले, 75 थोडे थोडके नाहीयेत. एकत्रितपणे जर कोकणाच्या बाजूने एक जर उठले ना तर खरंच सरकार कोणाचंही असू द्या, सरकारला निर्णय हे चांगले घ्यावेच लागतील, पण दुर्दैव आहे आम्ही एकत्र नाही, मी एकत्र नाही अध्यक्ष महोदय. आणि म्हणून याचा कधीतरी विचार होणं गरजेचं आहे की कोकण, आणि मी म्हणून माझा मुद्दा हा होता की महाराष्ट्र सरकार पुढे मी सांगतोय की आम्हाला 20,000 कोटी रुपये कर्जाऊ द्या, कर्जाऊ द्या, आम्हाला फुकट नको. आणि आम्ही सांगतो त्या योजना एकदा सरकारनं अंमलात आणाव्यात, माझी खात्री आहे ते महाराष्ट्र सरकारचा एकही पैसा शिल्लक राहणार नाही. 20,000 च्या 20,000 आम्ही परत फेडू आणि उलटी महाराष्ट्राच्या इकॉनॉमीला आम्ही मदत करू, एवढी क्षमता माझ्या कोकणामध्ये आहे, कोकणामध्ये आहे. पण आपण कधीतरी एकदा मी सांगितल्याप्रमाणे श्वेतपत्रिका सरकारनं काढावा, प्रत्येक योजना डोळ्यासमोर ठेवून कोकणाला काय दिलं आणि बाकीच्या भागाला काय दिलं, बाकीच्या भागाला का दिलं हा माझा प्रश्न नाही, हा माझा प्रश्न नाही, दोन हा माझा प्रश्न नाहीये. कोकणाला काय बाकीच्या भागाला काय दिलं हा माझा प्रश्न नाही, कोकणाला काय दिलं हा माझा प्रश्न आहे. मुंबईचं कोकण 75 आमदार म्हटल्यानंतर काय हेच सगळे अध्यक्ष महोदय. आणि म्हणून आपण एकदा कधीतरी या सरकारने कधीतरी ही भूमिका घेण्याची गरज आहे. आणि त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं आणि त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी काही 4-2 निर्णय घेतले, त्यातले एक कोकण पर्यटन मंडळाचं त्या ठिकाणी एक फक्त साधा त्यावेळेला अध्यक्ष त्या प्रमोद जठारना केलं, झाली निवडणूक आली विषय संपला, त्या कोकणाच्या आपण काही योजना मांडल्या आहेत आणि त्याला त्याच याच याच्यावरून आपल्या पटलावरून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचं भाषण आहे की भास्कररावांनी दिलेल्या ह्या योजना आहेत याची आम्ही नोंद करतोय आणि ह्या योजनांची अंमलबजावणी करण्याकरता म्हणून आम्ही एक स्वतंत्र असा IAS दर्जाचा अधिकारी, सचिव दर्जाचा अधिकारी आम्ही नेमू अशा प्रकारचा शब्द दिला. पण त्याचं पुढे काहीच झालं नाही अध्यक्ष महोदय. तुम्हाला काय ह्याच्याशिवाय काही सुचत नाही का हो काय? भास्करावजी इकडे इकडे तुमच्यासारखे भास्करावजी, सन्मान्य भास्करावजी, तुम्ही या बाजूला माझ्याकडे बघून बोला. अध्यक्ष महोदय मी कोणावर टीका केली का हो? नाही आपण आपण बोला. मी टीका केली का कोणावर? यांना सारखं ते अडीच वर्षात ना बाहेर नाही पडले. कोरोना काय तुम्ही आणला होतात काय? कुणी आणला कोरोना? का कोरोना आणलात? तुम्ही आणलात का आणलात कोरोना? का नाही वेळेवर फ्लाइट बंद केलेत? कशा करता तिथं झोपड्यावर त्या ठिकाणी खात बसलेत काय तो ढोकळा आणि फाफडा आणि मग महादेश बंद केला? कोरोना तुमच्यामुळे आला आणि महाराष्ट्र ठप्प झाला, तुम्हाला कोण बोलत नाही म्हणून काय? बरं आता भास्करावजी कन्फ्युज करा, नाव कसलं घेतात? पॅन्टी ओले होता त्यांच्या, हे कसलं नाव घेत आहेत? यांच्यात दम काय? आपापसात चर्चा करू नका सन्मान्य सदस्यांनी. अरे तुम्ही जाल तिकडे फक्त खाण्याचंच तुम्हाला दिसत. भास्करावजी कन्फ्युज करा, तुम्हाला जिकडे जाल तिकडे खाण्याचंच दिसतं, दुसरं काय दिसत नाही तुम्हाला. हे खाल्लं ते खाल्लं ते खाल्लं, दुसरं काय दिसतंय तुम्हाला? अरे तुमच्या तुमच्या पोटात दुखतंय. तुमची युपीतली प्रेत रस्त्यावर होती, गंगेत होती, मध्य प्रदेशची रस्त्यावर होती, गुजरातली रस्त्यावर होती. भास्करावजी महाराष्ट्रामध्ये सन्मानानं अंत्यविधी होत होता, ते गेल्या अधिवेशन मध्ये कुठे होतात तेवढं सांगा. तुम्ही इकडे ते तुम्हाला, अरे WHO सारख्या संघटनेनं, अरे WHO सारख्या संघटनेनं, सुप्रीम कोर्टानं, पार्लमेंटनं, राष्ट्रपतीनं कौतुक केलं महाराष्ट्राच्या. इकडे बोला कोण तुम्ही? भास्करावजी हो
माझ्या वतीने मी एकटा बोलणार आहे, बोलणार नाही इकडे माझ्या पक्षाच्या वतीने. तुमच्याकडे तुम्ही गेले आदिवासी म्हणजे कुठे होतात तेवढं सांगा. तुम्ही इकडे बोला. अध्यक्ष महोदय, मी कुठेतरी टीका टिप्पणी केली का? देवेंद्र फडणवीस चांगले निर्णय घेतले ते मी चांगलेच बोलतोय, त्याचं पुढे काय झालं नाही ते मी सांगतोय. हे लगेच अडीच वर्ष दुसरं काय दिसत नाही ना काय. तुम्ही बोला, तुम्ही दादा होते ना महाविकास आघाडीमध्ये, नव्हते कसे नाही कोण म्हणते हो, मग नाही कोण म्हणते काय नाही म्हणते. मी काय तेच म्हटलं अडीच वर्ष त्याला, आताही ते त्या मंत्रिमंडळ बाहेर, तरी मी त्यांनाच साथ घालतोय, मी त्यांनाच साथ घालतोय. जिथून प्रश्न सुटणार असतील तिथून सोडवले पाहिजेत. मी असं म्हटलं का की दादा तुमच्यात काय हे नाही ते नाही, तुम्ही काहीतरी पुढाकार घ्या असं मी म्हटलं. मी कोणावर टीका केली का? काय ह्यांचं सारखं अडीच वर्ष यांना सारखं सकाळ संध्याकाळ अडीच वर्ष खूपच आहेत. तुम्ही बोला. आत्ता करा, पाठिंबा देतो सभागृहात, ठराव मांडतो, मला तुमचा दम बघायचा आहे. आत्ता ठराव मांडतो, माझ्या पक्षाची हमी मी घेतो. चला बाबा ना आत्ता मुख्यमंत्री करा काय तुम्ही. अरे काय, एक लक्षात घ्या, ज्याच्या ज्याच्या बरोबर मैत्री कराल त्याच त्याचं वाटोळं लावाल, हे सांगून ठेवतो मी तुम्हाला. आता काही विषयावर बोला. हा चंदा तुम्ही तिकडे जाऊ नका, इकडेच राहा, विषयावर बोला. अध्यक्ष महोदय नाही गेले आणि म्हणून अध्यक्ष महोदय जाऊ दे हा विषय. तर शेवटी ही जी नैसर्गिक संकट आहेत, या नैसर्गिक संकटाला तोंड देण्याकरता म्हणून आजची जी अद्ययावत टेक्नॉलॉजी आहे त्याचा आपण अभ्यास करून काही ना काहीतरी उपचार केले पाहिजेत. अध्यक्ष महोदय, कोकणामध्ये आज जर तुम्ही बघितलं तर वाहतुकीचं साधन नाही, अजिबात साधन नाही. काही 4-2 खासगी आता बंदर तयार झालेली आहेत, JHW सारखा असेल, त्या ठिकाणी आताचा RGPPL सारखा असेल, अशी काही बंदरं झालेली आहेत. परंतु जी कोकणाची मुख्य वाहतूक आहे आज रस्ता, अध्यक्ष महोदय 12 वर्ष झाली, 12 वर्ष आमचा मुंबई गोवा हायवे काय व्हायला तयार नाही. अनेक माणसं मरत आहेत. 2012 डिसेंबर मध्ये होणार होता असं अनेक वेळेला आम्ही प्रयत्न केला पण आमचा रस्ता होऊ शकला नाही. त्यामुळं तो आंबा सुद्धा वेळेवर पोहोचत नाही आणि म्हणून तो वेळेवर पोहोचावा म्हणून रेल्वे रॅक सारख्या AC बोगी तयार करून हा आंबा पोहोचवण्याचा आपण प्रयत्न लवकर करू शकतो का याचा विचार सरकार म्हणून सरकारने करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, सरकारने काजू बोर्ड काढण्याची घोषणा केलेली आहे, चांगला आहे, अतिशय चांगला आहे, पण अजून त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी नाही, सुरुवात सुद्धा झालेली नाही. सरकारनं त्या काजू बोंडावर प्रक्रिया झाल्यामुळं जो मध्यार्थ तयार होतो ज्याला गोव्यामध्ये फेणी म्हणतात, त्या मी काढायला त्याला काही चालना देत नाही, पण त्याच्यावरची एक्साइज ड्युटी माफ करण्याचा निर्णय आपण घेतला होता, आठवतं का तुम्हाला, बघा. परंतु त्याही अजून प्रकारला काही जास्त चालना मिळाली नाही. अध्यक्ष महोदय, मच्छी मासे, कोकणातले मासे हे आणि भात हे मुख्य अन्न आहे, पण अध्यक्ष महोदय कोकणातला मच्छीमार जो आहे या मच्छीमारला कुठल्याही प्रकारची कसलीही सोय मिळत नाही. शेतकऱ्याला 3 टक्क्यानं कर्ज मिळतं तिथं, परंतु मच्छीला कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी धोरण नाही मच्छीचं, आणि मच्छीला कोणता दर्जा नेमका द्यावा हे निश्चित झाल्यामुळं त्या मच्छीमारांना काही मदत करता येत नाही. सन्मान्य सुधीर भाऊंच्याकडे मी बसलो, त्यांना मी सांगितलं की एक मच्छीचं आपण धोरण तयार करूया. त्यांनी सिरियसली ते सगळं ऐकलं माझं, नायाशातला भाग नाही. ते म्हणाले खरा मी मांसाहारी नाही, मी शाकाहारी आहे, पण मला दिलं म्हटलं नाक धरून, म्हटलं धोरण तयार करा, खात नाही ना तुम्ही, नाक धरून तयार करा. त्या माणसानं तो विषय सिरियसली घेतलेला आहे अध्यक्ष महोदय, परंतु ते धोरण अजून काय आलेलं नाही. ते जर धोरण आलं तर मच्छीमारांना खूप चांगल्या प्रकारचा आधार मिळेल. मी त्यांना एक कमिटी स्थापन करायला सांगितली, मी त्यांना सांगितलं सध्या आमचं वावडं सर्वांनाच आहे, आम्हाला तुम्ही घेऊ नका, परंतु आमची मतं ही ऑन रेकॉर्ड नाही, लिखित नाही, सदस्य म्हणून त्या कमिटीचा नको, तर एक अनुभवी त्या भागातला लोकप्रतिनिधी म्हणून घ्या आणि पाहिजे तर माझं नाव टाकू नका, अजिबात टाकू नका, पण त्या धोरणामध्ये त्याचा अंमलबजावणी करा. कोकणामध्ये आपण फळपिकावर थोडीशी नुकसान भरपाई देतो, पण मध्यंतरी एक कमिटी स्थापन झाली होती, याच सभागृहामध्ये एक लक्षवेधी आली होती, तिथं येणारा जो फळझाडांना मोहर आहे हा मोहर आता सगळे रान प्राणी सगळे खाऊन टाकतात. कोकणामध्ये प्रचंड वानर झालेत, माकडं झालेत, गोगलगाई झाल्यात, रान डुकर आहेतच भरपूर, त्याचबरोबर बिबटे भयंकर झालेत, आणि ते गवा काय म्हणतात, गवारेडा बायसन ते तर इतके झुंडीच्या झुंडी झालेत, आणि म्हणून ते फार मोठं नुकसान करून टाकतात. आणि म्हणून त्याच्या संदर्भात एक कमिटी आम्ही नेमली होती, म्हणजे माननीय सुधीर भाऊंनी ती कमिटी नेमली होती. त्या कमिटीमध्ये सदस्य म्हणून नाही,
परंतु एक अनुभव म्हणून जाऊन मी बसलो होतो. मी माझी मतं त्याच्यामध्ये मांडलेत, मी तिथेही ती मती दिलेत. ती कमिटीचा रिपोर्ट अद्यापर्यंत काही समोर आला नाही आणि म्हणून तोही यावा, तोही यावा, त्याला वर्ष होऊन गेलं. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या कोकणाच्या तीन गोष्टींकरता, एक आंबा शेती तर संपलीच कोकणातली, शेती आता फार कोण काही करायला तयारच नाही अजिबात. खरं सांगायला गेलं उगाच खोटं बोलण्यात काही अर्थ नाही. माझ्यासारखाच कोणतरी एका दुसरा वेळा शेती करतो, शेती पिकत नाही का? शेती चांगली पिकते. मी तर आमच्या संपूर्ण याच्यामध्ये एक पैशाचं धान्य विकत आणत नाही. आम्ही आमची आपली शेती करतो, खातो, पितो, व्यवस्थित सुखी समाधानी होतो. पण अध्यक्ष महोदय, तीन गोष्टी आहेत की ज्या कोकणाचं संपूर्णपणे अर्थकारण बदलून टाकतील, राज्याला आर्थिकदृष्ट्या मदत करू शकतील. अशा प्रकारची मासेमारी, त्या मासेमारांचे अनेक प्रश्न आहेत. त्यातले बरेचसे प्रश्न आम्ही कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा दादा बैठक घेऊन आपण सोडवले. 2014 ते 2019 त्यांचा डिझेल परतावा जो मिळतो व्हॅट, त्यातला एकही पैसा मिळाला नव्हता. ती बजेटमध्ये तरतूद तुम्हीच केली, ती यंदा पैसे मिळाले. पण त्यातलं एक काम अजून राहिलंय. ज्या वेळेला एनसीडीसी प्रकरण होतात त्यावेळेला 20% हे राज्य सरकार देतं, 10% लाभार्थी देतो आणि बाकीचे सगळे केंद्र सरकार देतं. 2014 ते 2019 एकही प्रस्ताव मच्छीमारांचा झाला नाही. आणि अर्ध्या बोटी बांधून झाल्या होत्या, कारण हप्ते हप्त्याने पैसे येतात. त्यांनी कर्ज मात्र बँकेचं घेऊन ठेवलं होतं आणि त्यामुळं ते कर्ज त्यांच्यावर झालेलं आहे. आणि त्यावेळेला विक्रांत आणि मी दादा तुमच्याकडे आलो होतो, आठवत असेल तुम्हाला. आणि त्यावेळेला त्यांच्या व्याज कर्जाचे एक माफी रक्कम व्याजाची आणि ती कर्जाची आपण माफ करायची असं ठरवलं होतं. आज दादा त्याचे 720 कोटी रुपये राहिलेत. 720 कोटी रुपये पुऱ्या कोकणाकरता जास्त नाहीयेत. मी कमी आहेत असं म्हणणार नाही, पण एकदा कधीतरी त्यांना ते कर्जमुक्त करा, कारण त्यांच्या घराखालच्या जमिनी पण नाहीत. आपल्या मुलांना शिक्षणाकरता जसं बँकेकडून बिनव्याजी कर्ज बिर्ज मिळतं, तसं त्यांना कर्ज मिळत नाही, कारण त्यांच्या घराखालच्या जमिनी ह्या गव्हर्नमेंट गावठाण म्हणून आहे पण त्याच्या मालकीच्या नाहीत. आणि आपण बँकेमध्ये गेल्यानंतर स्थावर मालमत्ता द्यावी लागते, त्यांच्याकडे बिचाऱ्यांच्याकडे स्थावर मालमत्ताच आहे. ते मच्छीमार जन्माला येतात समुद्रात, लहानाचे मोठे होतात समुद्रात आणि त्यांचा शेवट सुद्धा समुद्रात होतो. आणि म्हणून आपण एक मागे निर्णय केला होता, बाळासाहेब थोरात तेव्हा मंत्री होते, की त्यांच्या घराखालच्या जमिनी त्यांच्या नावावर करायच्या. सॅटेलाइट सर्वे झाला, त्याला तो निर्णय झालाय, पण त्याची अजून अंमलबजावणी होत नाही. ते एकदा मनावर घ्या. त्यांचे एकत्रितपणे ते पैसे माफ केलेत तर खूप मोठे तुमच्यावर आभार होतील, उपकार होतील. आणि कोकणामध्ये मी या तीन विषयाच्या सांगितल्या, पर्यटन, मासेमारी आणि बागायतदार, यांची एकदा परिषद घडवा. राजकीय काही जरी असलं तरी मी पुढाकार घेईन. तुम्ही चांगले तंत्रज्ञ घेऊन या, चांगले मार्गदर्शक घेऊन या आणि आपण त्यांना काहीतरी आधार देऊया, मार्ग दाखवूया, अशा प्रकारची विनंती करतो. अध्यक्ष महोदय, आपण मला खूप वेळ बोलायला दिलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी या प्रस्तावावर माझे विचार मी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्मान